विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून विविध राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार आपण कसे आदर्श उमेदवार आहोत या कामात व्यस्त असताना कन्नड शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे यांनी मतदारांवर आपली वेगळी छाप पाडत लोकांच्या मनात घर केले आहे। शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे यांनी कन्नड तालुक्यात असंख्य सभागृह गाव रस्ते सिमेंट रस्ते डांबरी रस्ते नागरिकांच्या सूचना येतात सुरुवात करून पूर्ण केले आहे। केतन काजे हे नुसते हवेत आश्वासन देऊन नागरिकांना जुरत ठेवणारा नेता नसून प्रत्यक्ष काम करणारा नेता असल्याची प्रतिमा त्यांनी जनसामान्यात तयार केली आहे। दिलेला शब्द तात्काळ पाळणारा नेता केतन काजे हे जेव्हा विकास कामाच्या बाबतीत जनतेला शब्द देतात ते काम दिलेल्या वेळेत झालेच पाहिजे अशी त्यांची धडपड असते। मग यातूनच सातकुंड कालीमठ फाटा येथे गणपती आरतीसाठी केतन काजे गेले असता येथील मंदिरासमोर लाईट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले। या मंदिरासमोर गणपती विसर्जना अगोदरच हायमास्क लाईट लावून देण्याचा शब्द त्यांनी दिला आणि दिलेल्या शब्दाला जागत केतन काजे यांनी हायमास्क लाईट बसून गावकऱ्यांचे मन जिंकले। याशिवाय मागील काही दिवसांमध्ये केतन काजे यांनी साईगाव सभागृहासाठी 2515 निधीतून 5 लाख रुपये खर्चून सभागृह बांधण्याचे काम हाती घेतले आहे। तसेच मोहरा व सारोळा या गावांसाठी 5 लाख रुपये निधी खर्चून सिमेंट रस्ता बांधण्याचे काम सुद्धा त्यांनी हाती घेतले आहे। जवखेडासाठी 50,000 देणगी नाचनवेल येथे सामाजिक सभागृह जैतखेडा येथे 7 लाख रुपये किमतीचे सामाजिक सभागृह इत्यादी असंख्य विकास कामे केतन काजे यांनी हाती घेतली आहे। विकास कामासाठी मोठे पद असलेच पाहिजे असे नाही त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी असे मत मराठी फर्स्टशी बोलताना केतन काजे यांनी व्यक्त केले आहे। खऱ्या अर्थाने 80% समाजकारण व 20% राजकारण हा शिवसेना पक्षाचा वसा पुढे घेऊन जाणारा नेता म्हणून केतन काजे यांची आता प्रतिमा तयार झाली आहे। अशाच प्रकारच्या निवडणुकी संदर्भातील नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। या व्हिडिओमध्ये एवढेच, पुन्हा भेटूया एक नवीन बातमी घेऊन।